नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप लेक्चर सिरीजच्या एकविसाव्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संख्यांचे अवयव व मूळ अवयव शिकणार आहोत त्यालाच आपण म्हणतो फॅक्टर्स अँड प्राईम फॅक्टर्स तर संख्यांचे अवयव म्हणजे काय मूळ अवयव म्हणजे काय अवयव कसे पाडायचे संख्यांचे मूळ अवयव कसे शोधायचे व संख्यांचे मूळ अवयव पाडण्याच्या पद्धतीबाबत आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत तर सुरुवात करूया व्हिडिओ लेक्चरला संख्यांच्या अवयवासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा भाग आहे विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे तर विभाज्य म्हणजे काय जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य उरते तेव्हा त्या विभाज्या भाज्याला विभाज्य व भाजकाला विभाजक किंवा अवयव असं म्हणतात विभाजक आणि अवयव या दोन्ही वेगवेगळ्या नसून या यासारख्याच आहेत विभाजक म्हणजे काय अवयव तर जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य उरते याचाच अर्थ काय होतो की भाग पूर्ण जातो किंवा निश्चित भाग जातो असं आपण त्याला म्हणतो तेव्हा त्या भाज्याला विभाज्य म्हणतात व भाजकाला विभाजक किंवा अवयव म्हणतात आता उदाहरणार्थ सोळा भागिले आठ हे जर आपण घेतलं सोळा भागिले आठ तर यामध्ये विभाज्य काय असेल सोळा विभाज्य आहे आणि आठ हा त्याचा काय आहे विभाजक किंवा अवयव आहे या ठिकाणी काय केले सोळाचे आठने दोन भाग केलेले आहेत बरोबर सोळा भागिले आठ बरोबर उत्तर किती येणार आहे दोन म्हणजेच सोळाचे आठ ने दोन भाग केले म्हणजे काय तो त्याला काय करतोय त्याचे भाग पाडतोय म्हणून आठला काय म्हणायचं विभाजक म्हणायचं तर या ठिकाणी सोळा हे विभाज्य आहे आणि आठ हा विभाजक किंवा अवयव आहे किंवा सोळा भागिले के दोन केलं तर दोन सुद्धा काय होणार आहे विभाजक होणार आहे म्हणजे सोळाचे तो काय करतोय भाग करतोय विभाज्याचे भाग करतो म्हणून त्याला काय म्हणतात विभाजक असं म्हणतात तर विभाज्य आणि विभाजक या कन्सेप्ट क्लिअर झाल्या यानंतर आपण आता उदाहरण पाहू समजा चोवीस ही संख्या आहे तर या संख्येचे आपल्याला काय करायचे अवयव पाडायचे अवयव म्हणजेच काय विभाजक शोधायचे जसं आपण सोळाला आठ उत्तर उत्तराला दोन म्हणजे आठ हा काय आहे सोळाचं विभाजक आहे तसंच सोळाला जर दोन भागलं तर उत्तर किती येणार आहे आठ येणार आहे म्हणजेच दोन हा सुद्धा काय आहे सोळाचा विभाजक असणार आहे तसं आता उदाहरणार्थ आपण चोवीस ही संख्या घेतली आणि या संख्येला एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस या संख्येने निशेष भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे काय पूर्ण भाग जातो जर भाग घातला तर बाकी किती उरते शून्य म्हणून आपण त्याला काय म्हणतो निशेष भाग गेला म्हणून या संख्या चोवीसचे विभाजक किंवा अवयव आहेत या सर्व संख्या काय आहेत चोवीसचे चे अवयव किंवा त्यालाच आपण विभाजक असं म्हणतो तर आता बघा चोवीसला एकने ने भाग जातो बरोबर एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची कोणतीही संख्या संख्या असू द्या चोवीस पन्नास शंभर दोनशे हजार कितीही संख्या असली प्रत्येक संख्येला एकने ने भाग जातो बरोबर म्हणजे प्रत्येक संख्येचा मग ती मूळ संख्या असू द्या संयुक्त संख्या असू द्या प्रत्या प्रत्येक संख्येचा एक हा विभाजक असलाच पाहिजे बरोबर म्हणजे त्या संख्येचा ती संख्या स्वतः आणि एक हे अवयव किंवा विभाजक असणारच आहेत या ठिकाणी पहा एक चोवीसला एकने भाग जातो बरोबर चोवीसला दोनने भाग जातो चोवीसला तीनने भाग जातो चोवीसला चारने भाग जातो चोवीसला सहाने पण भाग जातो चोवीसला आठने भाग जातो चोवीसला बाराने भाग जातो आणि चोवीसला चोवीसने पण पूर्ण भाग जातो या सर्व संख्यांनी चोवीसला निशेष भाग किंवा पूर्ण भाग जातो म्हणून या संख्या चोवीसचे अवयव आहेत तर आता याच्यामध्ये नोटीस करण्यासारखी एक गोष्ट सर्वात महत्वाची की प्रत्येक संख्येचा एक हा अवयव असतोच म्हणजे एक हा विभाजक असतोच एक बरोबर आणि ती संख्या स्वतः या ठिकाणी चोवीस आहे सुरुवात काय केली लहानापासून सुरुवात करायची आणि मोठ्याकडे जायचं आपण मग आपण याचे विभाजक शोधत असताना काय केलं एक, एक एक ने भाग जातो का चेक केलं जातो मग लिहिला एक दोन ने जातो का ठीक आहे दोन ने गेला तीनने भाग जातो चारने भाग जातो सहाने जातो आठ ने जातो नऊ दहा ने जात नाही अकराने पण जात नाही मग बाराने जातो बारा लिहिलं आणि शेवटी चोवीस एक चोवीस म्हणजे चोवीसने पण जात असतो कुठल्याही संख्येचे विभाजक किंवा अवयव पाडत असताना काय की सर्वात लहान कोणती संख्या येणार आहे एक येणार आहे आणि सर्वात मोठा विभाजक कोणता असणार आहे त्याचा ती संख्या स्वतः असणार आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या अशा प्रकारे ज्या संख्येने निश्चेष भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं त्या संख्येचे विभाजक असं म्हणायचं म्हणजे चोवीसला एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस या संख्येने निशेष भाग जातो म्हणून या संख्यांना चोवीस चे विभाजक किंवा अवयव असं म्हणतात आता आपण एक नियम पाहू कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक किंवा अवयव एक व सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते हा नियम आपण आत्ताच पाहिला जसं चोवीसचे आता हे विभाजक आहेत चोवीसला या संख्यांनी पूर्ण भाग जातो म्हणून त्यांना आपण काय म्हणतो विभाजक किंवा अवयव असं म्हणतो तर एक चोवीसला एक ने भाग जातो चोवीसला दोन ने जातो चोवीस भागले दोन किती बारा म्हणजे पूर्ण भाग जातोय चोवीस भागले तीन किती आठ एक आठ आठ दोन सोळा आठ चोवीस म्हणजे चोवीस भागले तीन आठ येतं म्हणजे पूर्ण भाग जातोय चोवीस भागिले चार म्हणजे या सर्व संख्यांनी चोवीसला पूर्ण भाग जातो म्हणून आपण त्यांना काय म्हणतो चोवीसचे विभाजक किंवा चोवीसचे अवयव तर त्याच्यामध्ये नियम काय सांगतोय लक्षात ठेवायचा कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक किंवा अवयव एक या ठिकाणी चोवीसचा सर्वात लहान विभाजक कोणता आहे एक आहे आणि सर्वात मोठा विभाजक कोणता आहे चोवीस हा आहे मग चोवीस आपण इथं संख्या उदाहरणासाठी घेतली समजा आपण पंच्याहत्तर घेतलं शंभर घेतलं दोनशे घेतलं हजार घेतलं कितीही संख्या घेतली तर त्या संख्येचा सर्वात लहान अवयव किंवा सर्वात लहान विभाजक कोणता असणार आहे एकच असणार आहे आणि त्या संख्येचा सर्वात मोठा अवयव जर विचारला तर ती संख्या स्वतः असणार आहे या ठिकाणी संख्या कोणती आहे चोवीस सर्वात लहान विभाजक कोणता आहे एक आणि सर्वात मोठा चोवीस तर अशा प्रकारे आपण त्याचे विभाजक किंवा अवयव शोधू शकतो पुढचा नियम पाहू आता विभाज्य संख्या या विभाजकाच्या पटीतील संख्या असतात विभाज्य विभाज्य म्हणजे काय मग आपण उदाहरण पाहिलं होतं सोळा भागिले आठ याच्यामध्ये विभाज्य काय आहे सोळा आहे आणि विभाजक काय आहे आठ म्हणजे आठ काय करतो सोळाचे चे भाग पाडतो म्हणून त्याला विभाजक म्हणतो आपण तर उदाहरणार्थ तीन सहा नऊ बारा पंधरा या तीनने विभाज्य संख्या आहेत आपण काय म्हणतो या संख्यांना तीनने विभाज्य संख्या आहेत म्हणजे काय तीनच्या पाड्यातल्या आहेत तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन अपच पंधरा अशा प्रकारे या संख्यांना तीनने निश्चे पूर्ण भाग जातो किंवा या संख्या ज्या आहेत त्या तीनच्या पटीतल्या आहेत म्हणून विभाज्य संख्या या विभाजकाच्या पटीतील संख्या असतात बरोबर या ठिकाणी तीन हा काय आहे विभाजक का आहे आणि या सर्व संख्या या तीनने विभाज्य संख्या आहेत आता आपण पा, पाहू की संख्येचे अवयव आणि मूळ अवयव यांच्यामध्ये काय फरक असतो अवयव पाडणे म्हणजे काय अवयव पाडणे म्हणजे काय एखादी संख्या अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे होय ही गोष्ट लक्षात ठेवायची अवयव पाडणे म्हणजे काय कोणतीही संख्या असेल तर ती कशी लिहायची गुणाकाराच्या स्वरूपात लिहायची त्याच्या अवयवांचा गुणाकार आता आपण इथं पाहिलं की चोवीसचे कोणकोणते अवयव आहेत चोवीसचे आपण अवयव पाहिले या ठिकाणी एक आहे दोन आहे तीन आहे चार सहा आठ बारा चोवीस तर हे अवयव आपण पाहिले तर आता अवयव पाडत असताना काय करायचं एखादी संख्या अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे म्हणजेच आता पन्नासचे अवयव आपल्याला पाडायचे तर आपण पन्नासलाच कसं लिहू शकतो गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो जसं आपल्याला माहिती आहे सर्वात लहान विभाजक एक असतो सर्वात मोठा पन्नास असतो तर आता आपण अवयव पाडताना एक गोष्ट एक नियम लक्षात ठेवायचा लहानापासून सुरुवात करायचा अवयव पाडताना म्हणजे एकपासून पासून पासून सुरुवात करायची की आता पन्नासचे अवयव पाडतोय आपण एक गुणिले पन्नास करू शकतो बरोबर काय फरक पडणार आहे का पन्नास बरोबर एक गुणिले पन्नास पन म्हणजे याची पण पन्नासच किंमत याची पण पन्नासच किंमत पन्नास बरोबर आता एक पेक्षा मोठी संख्या घेऊ दोन दोन गुणिले किती करावं लागेल पंचवीस म्हणजेच याच्यामध्ये काय फरक पडणार आहे का दोन गुणिले पंचवीस म्हणजेच किती पन्नास मग पन्नास बरोबर आता दोन पेक्षा मोठी संख्या घेऊ तीन तीनने ने पन्नासला भाग जातो का नाही जात चारने पन्नासला भाग जातो का नाही जात मग त्याच्यापेक्षा मोठी संख्या घेऊ पाच पाच ने पन्नास भाग जातो का जातो पन्नास भागिले पाच बरोबर किती पन्नास भागिले पाच पन्नास भागीले पाच बरोबर किती दहा म्हणजेच आता तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड ही डावी बाजू असते ही उजवी बाजू असते तर डाव्या बाजूमध्ये जर एखादी संख्या भागा करत असेल तर उजव्या बाजूला गेल्यावरती गुणाकारात जाते आणि जर गुणाकारात असेल तर ती भागाकारात जाते त्याचप्रकारे बेरीज वजा बघित आहे बेरीजेत असेल तर वजाबाकी बाकी असेल तर बेरीज म्हणजे विरुद्ध क्रिया बर या ठिकाणी घडत असते आता पन्नास भागिले पाच बरोबर दहा याचा अर्थ आपण असं लिहू शकतो पन्नास बरोबर हे पाच इकडे गेलं म्हणजे उजव्या बाजूला गेल्यावर काय होईल दहा गुणिले पाच बरोबर म्हणजेच काय पन्नास काय असणाऱ्या पन्नासच्या का वयू आपण गुणाकाराच्या स्वरूपात कसं लिहू शकतो पन्नास बरोबर पाच गुणिले दहा अशा प्रकारे आपण लिहू शकतो म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये पन्नासचे अवयव लिहिले तर आता पन्नासचे अवयव कोणते आहेत एक आहे पन्नास आहे दोन आहे पंचवीस आहे पाच आहे दहा आहे हे आपण काय केलं फक्त गुणाकाराच्या स्वरूपात लिहिले पाच गुणिले दहा पन्नास दोन गुणिले पंचवीस पन्नासच येते एक गुणिले पन्नास बरोबर पन्नासच येणार आहे म्हणून एक दोन पाच दहा पंचवीस पन्नास हे पन्नासचे अवयव किंवा विभाजक आहेत तर पन्नासचे अवयव किंवा विभाजक आपण पाहिले आता मूळ अवयव म्हणजे काय एक छोटासा फरक आहे तेवढा लक्षात ठेवायचा फक्त आपल्याला आता अवयव पाडता आले आता आपण पाहू की मूळ अवयव म्हणजे काय तर आता एक दोन पाच दहा पंचवीस पन्नास हे पन्नासचे अवयव किंवा विभाजक आहेत त्यापैकी आपल्याला माहिती आहे एक हा सर्वात लहान असतो कंपलसरी प्रत्येक प्रत्येक संख्येचे अवयव पाडत असताना सर्वात लहान विभाजक कोणता असतो एक असतो आणि सर्वात मोठा विभाजक ती संख्या स्वतः असते अशा प्रकारे मधले पण सर्व अवयव आपण घेतले तर आता आपल्याला काय विचारलंय की मूळ अवयव म्हणजे काय मूळ अवयव बघा आता या अवयवापैकी ज्या संख्या मूळ आहेत ते झाले त्याचे मूळ अवयव आता याच्यामध्ये चेक करा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत एक आपल्याला माहिती आहे आपण संख्या ज्ञानाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही त्याच्यामुळं मूळ अवयवामध्ये हा येणार नाही दोन मूळ आहे का दोन मूळ संख्या आहे पाच आहे का पाच मूळ संख्या आहे दहा संयुक्त संख्या आहे पंचवीस पण संयुक्त आहे आणि पन्नास पण संयुक्त आहे संयुक्त संख्या म्हणजे काय की त्या संख्या दुसऱ्या संख्येच्या पाड्यामध्ये येतात म्हणून आपण काय त्याचे अवयव पाडू शकतो म्हणून त्या संयुक्त संख्या आहेत तर या ठिकाणी मूळ संख्या कोणत्या सापडल्या आपल्याला दोन आणि पाचच सापडल्या म्हणून पन्नासचे अवयव हे सर्व झाले आणि पन्नासचे मूळ अवयव फक्त दोन आणि पाच अशा प्रकारे पन्नासचे मूळ अवयव जर विचारला आपल्याला किती आहेत तर त्याचं उत्तर काय येईल दोन आहेत कोणकोणते दोन आणि पाच तर पन्नासचे मूळ अवयव आपण या ठिकाणी फक्त या अवयवामधून आपण काय केलं मूळ संख्या बाजूला काढल्या आणि ते असणार आहेत पन्नासचे मूळ अवयव आता आपण मूळ अवयव पाडण्याची पद्धत पाहूया एखाद्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे तर ते कसे पाडायचे त्याच्या दोन पद्धती आहेत त्या दोन्ही पद्धती आपण आता पाहू उदाहरणार्थ शंभरचे मूळावयव आपल्याला पाडायचे तर मूळ अवयव पाडण्यासाठी एक नियम लक्षात ठेवायचा त्या एका नियमावर आपल्याला मूळ अवयव पाडता येतात शंभरचे मूळ अवयव पाडताना भागाकार मूळ संख्या येईपर्यंत मूळ संख्येने भागत राहणे भागाकार मूळ संख्या येईपर्यंत मूळ संख्येने भागत राहणे हे कोणत्याही संख्येचे अवयव पाडताना हा एकच नियम लक्षात ठेवायचा आणि आता आपण शंभरच्या या ठिकाणी अवयव पाडू आता इथं शंभर लिहिलं आपण अशा प्रकारे आखणी करून घ्यायची शंभर लिहिलं आता काय करायचं आपण लहान मग अशी पण सांगितलं होतं मी लहान ज्या संख्या आहेत म्हणजे आता लहान सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन आहे मग दोन पासून सुरुवात करायची चेक करायचं की दोनने ने शंभरला भाग जातो का जर जा दोनने ने जात नसेल तर काय करायचं तीनने तीनने जात नसेल तर काय करायचं पाचने अशा प्रकारे आपण सुरुवात लहान करून करायची म्हणजे आपल्याला मुळावयव लवकर भेटतील मग आपण काय करायचं आता दोनने चेक करायचं दोनने ने शंभरला भाग जातो का मग दोनने ने शंभरला भाग जातो मग इथं लिहायचं दोन दोन लिहिलं आता ही पद्धत नीट लक्ष देऊन पहा की आपण काय केलं आता शंभरला दोन ने भाग घातला उत्तर किती येईल आपलं पन्नास येईल बरोबर पन्नास या ठिकाणी शंभर पन्नास अशा प्रकारे जे उत्तर येईल ते या साईडला लिहायचं आणि या ठिकाणी आपण म्हणजे त्याचा जो भाग घालतोय तो इथं लिहायचा आता इथं काय केलं दोन ने भाग घातला आपण शंभरला उत्तर आलं पन्नास आता पन्नासला परत भाग घालू शकतो मग पन्नासला भाग घालताना काय करायचं परत लहान अंकापासून सुरुवात करायची सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन आहे बरोबर मग परत एकदा चेक करायचं की दोनने ने भाग जातो का तर जातो इथं दोनने ने पन्नासला भाग मग या ठिकाणी दोन लिहिलं मग ने पन्नासला भाग घातल्यानंतर कि उत्तर किती येईल पन्नास भाग दोन बरोबर पंचवीस येणार आहे बरोबर पंचवीस आलं आता परत पंचवीस आलं आता आपल्याला काय करायचं पंचवीसला परत लहान संख्याकडून भाग घालण्याचा प्रयत्न करायचा आता चेक करू दोनने ने पंचवीसला भाग जातोय का नाही जात मग आता लहानने नाही जात मग त्याच्यापेक्षा मोठी संख्या घ्यायची तीनने जातोय का पंचवीसला भाग नाही जात पाचने जातोय का पाच ने पंचवीस ला ने भाग जातोय म्हणजे आपण काय केलं आता पाच ने पंचवीसला भाग घालू पाच जेव्हा पंचवीसला पाचने भाग घालतो तेव्हा काय उरत खाली पाच आता या ठिकाणी लक्ष देण्यासारखी गोष्ट एक आहे की आपला नियम काय होता शंभरचे मूळ अवयव पाडताना भागाकार मूळ संख्या येईपर्यंत मूळ संख्येने भागत राहणे आता इथं मूळ संख्या आली पाच इथं मूळ संख्येने तर आपण भागत होतोच तर त्यामुळे काय झालं इथं मूळ संख्या आली मग आता मूळ संख्या येईपर्यंतच आपल्याला भागाकार करायचा होता म्हणजे आपला इथं या ठिकाणी आपण भागाकार करायचं थांबायचं कारण खाली काय आलं आता मूळ संख्या आली शंभर होती संयुक्त पन्नास होती त्यानंतर पंचवीस संयुक्त होती आणि त्यानंतर जेव्हा आपण पाचने भाग घातला तेव्हा खाली काय झालं मूळ संख्या आली म्हणून या ठिकाणी आपण भागाकार करायचं थांबायचं तर आता आपण शंभर बरोबर लिहायचं कसं आता त्याचे अवयव गुणाकाराच्या स्वरूपात कशी लिहायचे या सर्वांचा गुणाकार घ्यायचा या लाईनमधला सर्वांचा गुणाकार आणि सगळ्यात शेवटी जी मूळ संख्या आहे ती पण याच्यामध्ये येणार म्हणजे ही अशी लाईन इथपर्यंत म्हणजे या मूळ संख्या ज्या असणार आहेत या लाईनमधल्या तर सर्व आपण गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्या त्या कोणकोणत्या आहेत दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पाच बरोबर बघा आता येतं का उत्तर दोन गुणिले दोन चार चार गुणिले पाच वीस वीस गुणिले पाच शंभर म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं मग आता आपल्याला जर असा प्रश्न विचारला की शंभरचे मूळ अवयव हो कोणकोणते आहेत किती आहेत तर शंभरचे अवयव हो हे दोनच आहेत ते कोणकोणते आता इथं आपण चार वेळेस लिहिले दोन दोन पाच पाच अशा प्रकारे पण आपल्याला जर प्रश्न विचारला की शंभरचे अवयव किती तर ते दोन आहेत कोणकोणते या दोन हो दोनबद्दल एक दोन घ्यायचं आणि हे एक पाच घ्यायचं बरोबर काय कारण या एकच संख्या आहेत ना दोन एकदा घेतलं तरी चालेल आणि पाच पण एकदाच लिहायचं म्हणजे दोन आणि पाच या संख्या शंभरचे मूळ अवयव आहेत असं आपलं उत्तर येईल म्हणजे शंभरचे मूळ अवयव किती असा जर प्रश्न विचारला तर शंभरचे मूळ अवयव हे दोन आहेत कोणकोणते आहेत दोन आणि पाच आहेत अशा प्रकारे आपण शंभरचे अवयव पाडले आता आपण एक दुसरी पद्धत बघू त्या पद्धतीने आपण मूळ अवयव पाळूया आता समजा शंभर ही संख्या घेतली शंभर बरोबर आता आपण आडव्या पद्धतीने गुणाकार करून अवयव पाडू शंभर बरोबर काय आहे दोन गुणिले पन्नास बरोबर सुरुवात कशाने करायची लहान लहान अंकाने करायची म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन आहे म्हणून आपण काय केलं दोन ने पहिल्यांदा पन्नास ला गुणलं म्हणजे पन्नास गुणिला दोन किती झालं शंभर याच्यामध्ये काय चेंज होतोय काहीच नाही आता काय करायचं दोन ला दोन तसंच खाली घ्यायचं दोन गुणिले आता चे अवयव पाडायचे कारण दोन चे तर आपण अजून पाडू शकत नाहीत दोन ही मूळ संख्या आहे मग सर्वात लहान मूळ संख्या घेतली गुणिलेच्या खाली गुणिले आता पन्नास चे अवयव पाडायचे बरोबर पन्नासलाच काय म्हणू शकतो आपण दोन गुणिले पंचवीस करू शकतो बरोबर बरोबर बरोबरच्या खाली बरोबर आलं या दोनच्या खाली दोन या दोनच्या खाली दोन हे दोन जशस्तसं खाली घेतलं हे पण दोन जशस्तस खाली घेतलं गुणिले आता आपण इथपर्यंत आलो आता काय पंचवीस पंचवीस चे अवयव पाडायचे एक गोष्ट चुकायची नाही दोन गुणिले दोन गुणिले पंचवीस आहे तर आपण इथलं हे दोन जे आहेत जशास तसे खाल्लेले आणि आता गुणिले पंचवीस पंचवीसच्या जागी काय करायचं आपण त्याचे अवयव घ्यायचे आता पंचवीसचे अवयव पाडा आता पंचवीसला दोन ने भाग, का, ने का, ने ने भाग जातो का तीनने जातो का आणि पाचने आपण चेक करू पाचने भाग पंचवीसला जातो म्हणून आपण पंचवीसचे अवयव कसे पाडू शकतो पाच गुणिले पाच बरोबर अशा प्रकारे आपण काय पाहिलं आता इथं दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पाच इथपर्यंत पाहता या ठिकाणी आपले अवयव पाडायची क्रिया संपते कारण की दोन मूळ संख्या आहे दोन मूळ संख्या पाच मूळ संख्या म्हणजे मूळ संख्या येईपर्यंत आपल्याला काय करायचंय त्याचं विभाजन करायचंय त्याचे अवयव पाडत राहायचं या ठिकाणी पण सांगितलं होतं की मूळ संख्या येईपर्यंत तर अशा प्रकारे आपण दोन्ही पद्धतीने अवयव पाडू शकतो तर या ठिकाणी दोन दोन बद्दल एक दोन घेतलं आणि या ठिकाणी एक पाच घेतलं म्हणजेच शंभरचे अवयव कोणकोणते झाले शंभरचे अवयव दोन आहेत ते कोणते दोन आणि पाच प्रकारे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मूळ अवयव म्हणजे काय आणि मूळावयव पाडण्याची पद्धत शिकलेलो आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच